ओके गुड मॉर्निंग। बोर्ड वर क्लियर दिसतंय, क्लियर आवाज येतोय, क्लियर दिसत असेल, क्लियर आवाज येत असेल त्या पद्धतीने चॅट मध्ये मेंशन करा। ओके क्लियर आहे। आता बघा जे काय लास्ट लेक्चर होतं, लास्ट लेक्चर मध्ये आपण बघत होतो जे काय ऑर्गॅनिक इम्प्युअर कंपाऊंड असेल त्यांचं प्युरिफिकेशन कशा पद्धतीने असेल, त्याच्यासाठी कोणत्या टेक्निक्स युज करायच्या। आपण लास्ट लेक्चरला बघितलं त्या ठिकाणी सब्लिमेशन टेक्निक असेल, सब्लिमेशन याच्यामध्ये आपण सॉलिड इम्प्युअर कंपाऊंड असेल त्याचं प्युरिफिकेशन करू शकतो। त्याच्यानंतर आपण नेक्स्ट टेक्निक बघितली क्रिस्टलायझेशन, क्रिस्टलायझेशन याच्यामध्ये पण सॉलिड इम्प्युअर कंपाऊंड असेल त्याचं आपण प्युरिफिकेशन करू शकतो। ओके या पद्धतीने। त्याच्यानंतर आपण नेक्स्ट टेक्निक बघितली डिस्टिलेशन, डिस्टिलेशन मग याच्यामध्ये जे काय व्हॉलाटाईल लिक्विड असतील इम्प्युअर सॉरी त्यांचं आपण प्युरिफिकेशन करू शकतो। मग त्याच्यामध्ये सिम्पल डिस्टिलेशन असेल, फ्रॅक्शनल डिस्टिलेशन असेल किंवा त्यानंतर स्टीम डिस्टिलेशन असेल, हे पॉइंट्स आपण त्या ठिकाणी ऑलरेडी स्टडी केले। त्यानंतर आपण नेक्स्ट पॉइंट बघितला फोर्थ वन, नेक्स्ट वन आय थिंक डिफरन्शियल एक्स्ट्रॅक्शन, द फोर्थ टेक्निक वॉज डिफरन्शियल एक्स्ट्रॅक्शन। डिफरन्शियल एक्स्ट्रॅक्शन त्याच्यानंतर नेक्स्ट टेक्निक बघितली आपण क्रोमॅटोग्राफी, नेक्स्ट टेक्निक बघितली क्रोमॅटोग्राफी। क्रोमॅटोग्राफी मध्ये दोन टाइप्स होते, एक होते ऍडसॉर्प्शन क्रोमॅटोग्राफी, ऍडसॉर्प्शन, आणि सेकंड होती पार्टिशन क्रोमॅटोग्राफी, पार्टिशन क्रोमॅटोग्राफी। जे काय ऍडसॉर्प्शन क्रोमॅटोग्राफी आहे इट वर्क्स ऑन द फेनॉमेन ऑन ऍडसॉर्प्शन। मग याच्यामध्ये दोन टाइप्स बघितले आपण, एक बघितला कॉलम क्रोमॅटोग्राफी, कॉलम क्रोमॅटोग्राफी, आणि सेकंड पॉइंट बघितला त्या ठिकाणी थीन लेयर क्रोमॅटोग्राफी, थीन लेयर क्रोमॅटोग्राफी। या पद्धतीने क्रोमॅटोग्राफिक टेक्निक्स आहे, त्याच्यामध्ये आपण जे काय इम्प्युअर कंपाऊंड असेल त्याचं प्युरिफिकेशन करू शकतो। त्याच्यामध्ये एक क्रोमॅटोग्राफी टेक्निक बाकी होती पार्टिशन क्रोमॅटोग्राफी, पार्टिशन क्रोमॅटोग्राफी मध्ये त्याच्यामध्ये एक्झाम्पल से पेपर क्रोमॅटोग्राफी, पेपर क्रोमॅटोग्राफी। दिस टेक्निक इज सिमिलर टू थीन लेयर क्रोमॅटोग्राफी, थीन लेयर क्रोमॅटोग्राफी म्हणजे त्याच्यामध्ये एक स्टेशनरी फेज असेल, त्याच्यानंतर एक मोबाईल फेज असेल, स्टेशनरी फेज फिक्स असेल, मोबाईल फेज काय होणार आहे त्याच्यावरती मूव्ह होणार आहे। मोबाईल फेज मध्ये आपला कंपाऊंड असेल किंवा मिक्सचर असेल त्याच्यामध्ये कंपोनंट जो काय स्टेशनरी फेज आहे त्याच्यावरती ऍडसॉर्ब होते, त्याच्यावरती ऍडसॉर्ब होते। ओके या पद्धतीने वर्किंग असेल। फक्त पीएलसी मध्ये आपण काय करतो का सिलिका जेल पासून बनलेली थीन प्लेट असेल ग्लास प्लेट तो आपण स्टेशनरी फेज म्हणून युटिलाइज करतो। या ठिकाणी एक क्वालिटी पेपर असेल, क्वालिटी पेपर असेल ज्या पद्धतीने आपला फिल्टर पेपर असतो ना त्या टाईपचा असेल, पण दुसरा पेपर असेल क्वालिटी पेपर की ज्याच्यावरती त्या पेपरवरती वॉटर मॉलिक्युल होल्ड करून ठेवलेले असतील, वॉटर मॉलिक्युल काय करून ठेवलेले असतील होल्ड करून, आणि ते वॉटर मॉलिक्युल स्टेशनरी फेज म्हणून ऍक्ट होतील, स्टेशनरी फेज म्हणून ऍक्ट होतील। त्या पद्धतीने पेपर असेल मग त्या पेपरवरती वॉटर मॉलिक्युल आहे ते स्टेशनरी फेज म्हणून ऍक्ट होणार आहे। मग आपल्याकडे जे काय कॉम्प्लेक्सचं किंवा कंपाऊंडचं मिक्सचर असेल त्याचा आपण त्या पेपरवरती काय देणार आहे स्पॉट देणार आहे। स्पॉट दिल्याच्या नंतर आपण एका सॉल्व्हंटमध्ये, सॉल्व्हंट सिस्टीममध्ये हा पेपर डीप करणार आहे। मग कॅपिलरी ऍक्शन आहे, सॉल्व्हंट काय होणार आहे वरच्या डायरेक्शनला मूव्ह होणार आहे। वरच्या डायरेक्शनला मूव्ह होताना ज्या पद्धतीने सॉल्व्हंट मूव्ह होईल त्याच पद्धतीने त्याच्यामध्ये जे काय कंपोनंट्स प्रेझेंट आहे ते पण काय होणार आहे मूव्ह होणार आहे, आणि प्रत्येक कंपोनंटचा मूव्ह होण्याचा रेट डिफरंट असेल। मग त्या पद्धतीने आपल्याला त्या पेपरवरती काही स्पॉट दिसतील आणि ते जे स्पॉट काय इंडिकेट करतील का त्याच्यामध्ये त्या पिक्चरमध्ये किती कंपोनंट्स प्रेझेंट आहे
दोन स्पॉट दिसले तर तिथे दोन कंपोनेंट्स असेल, चार स्पॉट दिसले तर त्या ठिकाणी चार कंपोनेंट्स असतील. ओके, आणि मग त्यानुसार आपण ते काय करणार, सेपरेट करणार. ओके, या पद्धतीने आपण बघितलं एवढ्या सर्व टेक्निक्स असणारे. तुम्ही जे काय एनसीईआरटीचं बुक आहे त्याच्यामध्ये प्रॉपर विथ डायग्राम व्यवस्थित मेन्शन केलेलं आहे, ते एकदा व्यवस्थित बघून घ्या. डायग्राम कशा पद्धतीने, ह्या टेक्निक्स कशा पद्धतीने, ज्यावेळेस रेग्युलर कॉलेजचा आर्ट होईल प्रॅक्टिकल असेल त्यावेळेस तुम्हाला या शॉर्टमध्ये एक्सप्लेन केल्या जातील लॅबमध्ये. ओके, हे इथपर्यंत दोन आहे. आता बघा नेक्स्ट पॉईंट बघायचं आहे आपल्याला. जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये लास्ट दोन पॉइंट बाकी आहेत फक्त. एक असणार आहे क्वालिटेटिव्ह अनालिसिस ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड आणि एक असेल क्वांटिटेटिव्ह अनालिसिस. क्वालिटेटिव्ह अनालिसिस आणि क्वांटिटेटिव्ह अनालिसिस बघा मग. क्वालिटेटिव्ह अनालिसिस आणि क्वांटिटेटिव्ह अनालिसिस मध्ये काय डिफरन्स आहे? समजा आपल्याला एखादा अननोन कंपाऊंड दिलेला असेल, एखादा अननोन कंपाऊंड आहे, मग आपल्याला तो आयडेंटिफाय करायचा असेल, मग त्याच्यामध्ये तो जो अननोन कंपाऊंड आहे त्याच्यामध्ये कोणते इलेमेंट्स प्रेझेंट आहे, कोणते इलेमेंट्स प्रेझेंट आहे. मग जर ऑर्गॅनिक कंपाऊंड असेल तर त्याच्यामध्ये कोणते इलेमेंट्स असणार आहे, बेसिकली कार्बन असेल, हायड्रोजन असेल, त्याच्यानंतर नायट्रोजन असेल, सल्फर असेल, फॉस्फरस असेल किंवा ऑक्सिजन असेल, हे इलेमेंट्स. मग हे इलेमेंट्स त्या ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये प्रेझेंट आहेत किंवा नाही हे जे आपण आयडेंटिफाय करतो त्याला म्हटलं जातं क्वालिटेटिव्ह अनालिसिस. त्याला म्हटलं जातं क्वालिटेटिव्ह अनालिसिस. अननोन ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे त्याच्यामध्ये कोणते इलेमेंट्स प्रेझेंट आहे हे आपण ज्या मेथडने फाइंड आउट करतो त्याला म्हटलं जातं क्वालिटेटिव्ह अनालिसिस. आणि क्वांटिटेटिव्ह अनालिसिस कशाला म्हटलं जातं? समजा एखादा कंपाऊंड आहे, एखादा कंपाऊंड आहे, त्या कंपाऊंड मध्ये मग पर्सेंटेज काय, कार्बनचं पर्सेंटेज काय, हायड्रोजनचं पर्सेंटेज काय किंवा नायट्रोजनचं पर्सेंटेज काय, आपण त्याच्यामध्ये पर्सेंटेज फाइंड आउट करतो त्याला म्हटलं जातं क्वांटिटेटिव्ह अनालिसिस. लक्षात येत असेल क्वालिटेटिव्ह अनालिसिस आणि क्वांटिटेटिव्ह अनालिसिस प्रेझेंट आहे त्याने सर्वांनी जे बाकी असेल त्यांनी. ओके, आता बघा क्वालिटेटिव्ह अनालिसिस आणि क्वांटिटेटिव्ह अनालिसिस. ऑर्गॅनिक कंपाऊंड असेल, क्वालिटेटिव्ह अनालिसिस म्हणजे त्या कंपाऊंड मध्ये कोणते इलेमेंट्स प्रेझेंट आहे, क्वांटिटेटिव्ह अनालिसिस म्हणजे त्या इलेमेंटचं पर्सेंटेज किती आहे. एवढे दोन पॉइंट आपल्याला आजच्या आणि उद्याच्या लेक्चरमध्ये स्टडी करायचे, म्हणजे त्या ठिकाणी हा चॅप्टर कम्प्लीट होईल. तुम्ही अजूनही डाऊट सेंड केलेले नाही आहेत तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, जीओसीचं उद्याचं लास्ट लेक्चर असेल त्याच्यानंतर आपण नेक्स्ट चॅप्टर स्टार्ट करणार आहे. काही डाऊट जर असेल तुम्ही सॉल्व करताना जे डाऊट आलेले असतील ते सेंड करा की जेणेकरून एखादं लेक्चर अरेंज करून आपल्याला ते सॉल्व करता येईल. काही डाऊट असेल तर आज दिवसभरामध्ये तेवढे डाऊट्स तुम्ही सेंड करा की जेणेकरून आपण ते सॉल्व करू. आता आपण क्वालिटेटिव्ह अनालिसिस स्टडी करणार आहे. क्वालिटेटिव्ह अनालिसिस मध्ये जनरल तुम्हाला माहिती आहे एखादा जर ऑर्गॅनिक कंपाऊंड असेल, ऑर्गॅनिक कंपाऊंड कशाला म्हणतो, का हायड्रोकार्बन्स, का ज्याच्यामध्ये कार्बन आणि हायड्रोजन प्रेझेंट असेल, ज्याच्यामध्ये कार्बन आणि हायड्रोजन प्रेझेंट असेल, त्याचबरोबर त्याच्यामध्ये आणखी कोणते इलेमेंट्स असणार आहे, मे बी ऑक्सिजन असेल, त्याच्यानंतर नायट्रोजन असेल, सल्फर, फॉस्फरस आणि हॅलोजन, हे इलेमेंट्स त्या ठिकाणी प्रेझेंट असणार आहे ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये. जनरली कार्बन आणि हायड्रोजन असेल, त्याचबरोबर ऑक्सिजन, नायट्रोजन, सल्फर, फॉस्फरस आणि हॅलोजन. मग कोणते इलेमेंट्स प्रेझेंट आहे हे आपण फाइंड आउट करतो क्वालिटेटिव्ह अनालिसिसने. आता फर्स्ट पॉइंट आहे त्याच्यामध्ये डिटेक्शन ऑफ कार्बन अँड हायड्रोजन. डिटेक्शन ऑफ कार्बन अँड हायड्रोजन, मग तो जो अननोन कंपाऊंड आहे त्याच्यामध्ये कार्बन आणि हायड्रोजन प्रेझेंट आहेत किंवा नाही ते फाइंड आउट करण्यासाठी
आता बघा तिथे रिएक्शन असेल कार्बन ऑन ट्रीटमेंट विथ क्यूप्रिक ऑक्साइड इट फॉर्म्स CO2 प्लस कॉपर आणि हायड्रोजन प्लस क्यूप्रिक ऑक्साइड इट फॉर्म्स H2O प्लस कॉपर. आता बघा आपल्याला अननोन कंपाऊंड दिलेला असेल त्या अननोन कंपाऊंड मध्ये कार्बन किंवा हायड्रोजन प्रेझेंट आहे किंवा नाही हे आपल्याला फाइंड आउट करायचं. मग तो जो अननोन कंपाऊंड आहे तो अननोन कंपाऊंड ची रिएक्शन आपण कशा बरोबर करणार आहे क्यूप्रिक ऑक्साइड बरोबर. क्यूप्रिक ऑक्साइड बरोबर जर त्या अननोन कंपाऊंड मध्ये कार्बन प्रेझेंट असेल तर तो क्यूप्रिक ऑक्साइड बरोबर रिएक्ट होईल आणि रिएक्ट झाल्याच्या नंतर काय फॉर्म करेल कार्बन डायऑक्साइड अँड कॉपर. म्हणजे याच्यामध्ये काय फॉर्म होणार आहे कार्बन डायऑक्साइड. त्याच्यानंतर तो जो ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे त्याच्यामध्ये जर हायड्रोजन असेल त्याच्यामध्ये जर हायड्रोजन प्रेझेंट असेल तर तो क्यूप्रिक ऑक्साइड बरोबर रिएक्ट होईल आणि काय फॉर्म करणार आहे H2O वॉटर प्लस कॉपर. म्हणजे क्यूप्रिक ऑक्साइड बरोबर रिएक्शन झाल्याच्या नंतर जर कार्बन डायऑक्साइड आणि वॉटर जर फॉर्म झाले कार्बन डायऑक्साइड आणि वॉटर जर फॉर्म झाले तर आपण म्हणू शकतो त्या ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये कार्बन पण प्रेझेंट आहे हायड्रोजन पण प्रेझेंट आहे. सपोज नाही फॉर्म झाले तर आपण काय म्हणणार आहे त्या ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये कार्बन आणि हायड्रोजन अब्सेंट आहे. पण मग आपण हे कसं डिटेक्ट करणार तर तिथे कार्बन डायऑक्साइड फॉर्म होतोय किंवा वॉटर मॉलिक्युल फॉर्म होतोय हे कसं कन्फर्म करणार का तिथे कार्बन डायऑक्साइड फॉर्म झालेला आहे किंवा वॉटर मॉलिक्युल फॉर्म झालेला आहे. मग त्याच्यासाठी रिएक्शन असेल जर तिथे कार्बन डायऑक्साइड जर फॉर्म झाला तिथे जर त्या रिएक्शन मध्ये कार्बन डायऑक्साइड फॉर्म होत असेल त्याची रिएक्शन लाईम वॉटर बरोबर होईल कॅल्शियम हायड्रोक्साईड CaOH टॉइस कॅल्शियम हायड्रोक्साईड याच्या बरोबर जर रिएक्शन झाली CaCO3 कॅल्शियम कार्बोनेट प्लस वॉटर कॅल्शियम कार्बोनेट प्लस वॉटर कार्बन डायऑक्साइड टर्न्स लाईम वॉटर मिल्की. लाईम वॉटर मिल्की म्हणजे व्हाईट कलरचा सोल्युशन त्या ठिकाणी फॉर्म होईल. इट टर्न्स कार्बन डायऑक्साइड टर्न्स लाईम वॉटर मिल्की. जर तुम्हाला व्हाईट कलरचं जर सोल्युशन भेटलं तर तुम्ही सांगू शकता की कन्फर्म तिथे CO2 फॉर्म झालेला आहे त्या ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये कार्बन प्रेझेंट आहे. वन मोर रिएक्शन वॉटर मॉलिक्युल प्लस कॉपर सल्फेट. कॉपर सल्फेट अनहायड्रस कॉपर सल्फेट असेल ना तर ते व्हाईट कलरचं असतं. जर वॉटर बरोबर रिएक्शन झाली इट फॉर्म्स CuSO4 प्लस 5 वॉटर मॉलिक्युल इट इज ब्ल्यू कलर. ब्ल्यू कलरचं जर सोल्युशन भेटलं तर तुम्ही सांगू शकता का तिथे वॉटर फॉर्म होतो आणि त्याच्यावरून काय इंडिकेट होतो तिथे हायड्रोजन प्रेझेंट असेल. एकदा स्क्रीनशॉट काढून ठेवा पुन्हा एकदा एक्सप्लेन करतो. स्क्रीनशॉट काढून ठेवा पुन्हा एकदा एक्सप्लेन करतो. सिंपल पॉइंट आहे हे जे आहेत ना हे आपण प्रॅक्टिकल मध्ये स्टडी करतो का कोणते एलिमेंट्स आहे कार्बन प्रेझेंट आहे हायड्रोजन आहे नायट्रोजन नायट्रोजन ऑक्सिजन सल्फर ते आपण प्रॅक्टिकल मध्ये स्टडी करतो. आता बघा क्वालिटेटिव्ह अनालिसिस म्हणजे तो जो कंपाऊंड आहे अननोन कंपाऊंड आहे आपल्याला माहित नाही त्याच्यामध्ये कोणते एलिमेंट्स आहे ते फाइंड आउट करण्यासाठी जे काय अनालिसिस केलं जातं त्याला म्हटलं जातं क्वांटिटेटिव्ह अनालिसिस. क्वांटिटेटिव्ह अनालिसिस कशाला म्हटलं जातं का त्या एलिमेंटचं पर्सेंटेज किती आहे त्याचं पर्सेंटेज किती आहे त्याला म्हटलं जातं क्वांटिटेटिव्ह अनालिसिस. आता अगोदर बघणार आहे आपण क्वालिटेटिव्ह अनालिसिस. ऑर्गॅनिक कंपाऊंड जर असेल ना त्याच्यामध्ये कार्बन आणि हायड्रोजन हे एलिमेंट्स बेसिकली प्रेझेंट असणार. त्याचबरोबर आणखी कोणती एलिमेंट असणार आहे ऑक्सिजन नायट्रोजन सल्फर फॉस्फरस आणि हॅलोजन एवढे एलिमेंट्स त्या ठिकाणी प्रेझेंट असतात. मग आपण त्यांच्या डिटेक्शनच्या टेस्ट बघणार आहे
का एक्झॅक्टली त्या कंपाऊंड मध्ये कार्बन प्रेझेंट आहे, हायड्रोजन प्रेझेंट आहे का, नायट्रोजन प्रेझेंट आहे, ते आपण काय करणार आहे, डिटेक्ट करणार आहे. आणि मग त्याच्यासाठी डिटेक्शनच्या टेस्ट असते. आता बघा, फर्स्ट टेस्ट आहे कंबाईन टेस्ट आहे कार्बन आणि हायड्रोजन चं डिटेक्शन करण्यासाठी. अननोन कंपाऊंड आहे ना, अननोन कंपाऊंडची क्युप्रिक ऑक्साईड बरोबर रिएक्शन केली. क्युप्रिक ऑक्साईड बरोबर रिएक्शन झाल्याच्या नंतर तिथे कार्बन डायऑक्साइड फॉर्म होत असेल आणि कॉपर. तिथे कार्बन डायऑक्साइड जर फॉर्म झाला तर आपण म्हणणार का अननोन कंपाऊंड मध्ये कार्बन प्रेझेंट आहे. त्या अननोन कंपाऊंड मध्ये जर हायड्रोजन प्रेझेंट असेल त्याची क्युप्रिक ऑक्साईड बरोबर रिएक्शन होईल, वॉटर मॉलिक्यूल आणि कॉपर त्या ठिकाणी फॉर्म होईल. तिथे जर वॉटर मॉलिक्यूल फॉर्म झाला, इट इंडिकेट्स दॅट प्रेझेन्स ऑफ हायड्रोजन इन द ऑर्गॅनिक कंपाऊंड. पण मग आपण हे कसं ठरवणार का तिथे कार्बन डायऑक्साइड कन्फर्म करणार की तिथे कार्बन डायऑक्साइड आणि वॉटर फॉर्म होतोय. मग त्याच्यासाठी काही टेस्ट आहे, कन्फर्मेटरी टेस्ट आपण इथे कन्फर्म करतो. मग जर तिथे कार्बन डायऑक्साइड फॉर्म होत असेल ना, त्याची रिएक्शन जर कॅल्शियम हायड्रोक्साइड बरोबर केली, त्याचंच कॉमन नेम आहे लाईम वॉटर म्हटलं जातं, कॅल्शियम हायड्रोक्साइड. कॅल्शियम हायड्रोक्साइड बरोबर जर रिएक्शन केली तर याच्यातून वॉटर मॉलिक्यूल लॉस होईल आणि कॅल्शियम कार्बोनेट फॉर्म होईल. कॅल्शियम कार्बोनेट म्हणजे काय, कॅल्शियम कार्बोनेटचं सोल्युशन असते ना, ते व्हाईट कलरचं असतं, मिल्की कलर, व्हाईट कलरचं, त्याला म्हटलं जातं कार्बन डायऑक्साइड टर्न्स लाईम वॉटर मिल्की. ओके, जर तिथे व्हाईट कलरचं सोल्युशन भेटलं ना, त्याच्यावर इंडिकेट होतं का या रिएक्शन मध्ये कार्बन डायऑक्साइड फॉर्म होतो. आणि कार्बन डायऑक्साइड जर फॉर्म होत असेल तर अननोन कंपाऊंड मध्ये कार्बन प्रेझेंट आहे. त्याच्यानंतर वॉटर फॉर्म होत आहे का नाही हे कसं इंडिकेट केलं जातं, जर तिथे वॉटर फॉर्म होत असेल त्याची रिएक्शन कॉपर सल्फेट बरोबर होईल, अनहायड्रस कॉपर सल्फेट म्हणजे ज्याच्यावर वरती वॉटर मॉलिक्यूल नसणार आहे. ओके, तो व्हाईट कलरचा असेल, त्याच्या बरोबर ज्या वेळेस रिएक्शन होईल ना, तो काय करेल, वॉटर मॉलिक्यूल ऍडसॉर्ब करून घेईल सरफेस वरती. मग तिथे फॉर्म होईल CuSO4 5 वॉटर मॉलिक्यूल. पण ते जे कॉपर सल्फेट असेल ना, ते ब्ल्यू कलरचं असेल. मग जर ब्ल्यू कलरचं कॉपर सल्फेट भेटलं तर तुम्ही सांगू शकता का इथे वॉटर मॉलिक्यूल प्रेझेंट आहे, आणि वॉटर मॉलिक्यूल असेल तर ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये काय प्रेझेंट आहे, हायड्रोजन प्रेझेंट आहे. या पद्धतीने या डिटेक्शनचे आपण दोन टेस्ट स्टडी केला. आणखी काही टेस्ट आहे बघा, हे झालंय. ओके, डन. त्याच्या टेक्निक्स बघितल्या आणि क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह अनालिसिस, याच्यासाठी एनसीईआरटीचं बुक बघा, अतिशय व्यवस्थित मेन्शन केलेले सिंपल सिंपल पॉइंट्स आहे, ते व्यवस्थित स्टडी करा, तुमच्या एजीली लक्षात येईल. आता बघा नेक्स्ट पॉइंट आहे डिटेक्शन ऑफ अदर इलेमेंट्स. आता कार्बन आणि हायड्रोजन बघितलेत आपण, मग अदर इलेमेंटचं डिटेक्शन कशा पद्धतीने होईल, डिटेक्शन ऑफ अदर इलेमेंट्स. अदर इलेमेंट्स, मग अदर इलेमेंट्स कोणते असणार आहे, त्याच्यामध्ये नायट्रोजन असेल, सल्फर असेल, फॉस्फरस असेल किंवा हॅलोजन असेल, ते बघूयात आपण वन बाय वन. नायट्रोजन, सल्फर, फॉस्फरस अँड हॅलोजन प्रेझेंट इन द ऑर्गॅनिक कंपाऊंड, दे आर डिटेक्टेड बाय लेसेजन्स टेस्ट. दे आर डिटेक्टेड बाय लेसेजन्स टेस्ट, सायंटिस्टचं नेम असेल. या टेस्टने आपण काय करतो, नायट्रोजन, सल्फर, फॉस्फरस आणि हॅलोजनचं डिटेक्शन करतो. आता बघा त्याच्यामध्ये सपोज ऑर्गॅनिक कंपाऊंड असेल, त्याची रिएक्शन आपण सोडियम मेटल सोबत करतो. सपोज तिथे जर कार्बन आणि नायट्रोजन जर प्रेझेंट असेल तर तिथे काय फॉर्म होईल, सोडियम सायनाइड, NaCl. सपोज तिथे जर सल्फर प्रेझेंट असेल, सल्फर प्रेझेंट असेल तर काय फॉर्म होणार आहे, सोडियम सल्फाइड, Na2S. लास्ट मध्ये जर हॅलोजन प्रेझेंट असेल, सोडियम
Na plus X, it forms NaX. आता बघा लक्ष द्या व्यवस्थित ऑर्गेनिक कंपाउंड असेल तो जो ऑर्गेनिक कंपाउंड आहे सपोज आपण एखादी टेस्ट ट्यूब घेणार आहे किंवा तुम्ही बघितलेली नसेल स्मॉल सोडियम फ्यूजन ट्यूब असते स्मॉल ट्यूब असते तिला म्हटलं जातं सोडियम फ्यूजन ट्यूब सोडियम फ्यूजन ट्यूब आपण त्याच्यामध्ये सोडियम मेटल घेतो थोडासा सोडियम मेटल घेतल्याच्या नंतर ती ट्यूब आपण बर्नर वरती पकडतो त्याला पूर्णपणे फ्यूज करून घेतो फ्यूज केल्याच्या नंतर आपण त्याच्यामध्ये ऑर्गेनिक कंपाऊंड ऍड करतो ऑर्गेनिक कंपाऊंड त्याच्यामध्ये ऍड करतो ऑर्गेनिक कंपाऊंड ऍड केल्याच्या नंतर पुन्हा आपण त्याला काय करतो हीट करतो आणि हीट केल्याच्या नंतर ही जी सोडियम फ्यूजन ट्यूब असेल ना एक इव्हॅपोरेटिंग डिश असेल त्या इव्हॅपोरेटिंग डिश मध्ये डिस्टिल वॉटर घ्यायचं आणि ही सोडियम फ्यूजन ट्यूब आपण त्या डिस्टिल वॉटर मध्ये ऍड करतो ती ट्यूब ऍड केल्याच्या नंतर आपण तिला थोडस ब्रेक करतो ब्रेक केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये जो काय सबस्टन्स असेल सोडियम आणि त्याच्यामध्ये जो काय ऑर्गॅनिक कंपाऊंड असेल ते सर्व वॉटर मध्ये डिझॉल्व होईल ओके मग ते सोल्युशन आपण काय करणार आहे त्याला हीट करणार आहे हीट केल्याच्या नंतर हॉट सोल्युशन असेल ते हॉट सोल्युशन आपण फिल्टर करून घेणार आहे आपल्याला जे फिल्ट्रेट मिळेल ना त्याला म्हटलं जातं सोडियम फ्यूजन एक्स्ट्रॅक्ट सोडियम फ्यूजन एक्स्ट्रॅक्ट तो जो सोडियम फ्यूजन एक्स्ट्रॅक्ट असेल ना तो यूज केला जातो फॉर द डिटेक्शन ऑफ नायट्रोजन सल्फर फॉस्फरस हॅलोजन तो जो सोडियम फ्यूजन एक्स्ट्रॅक्ट असेल सोडियम फ्यूजन ट्यूब घेतली आता बघा सोडियम जर वॉटर मध्ये ऍड केला तर एक्सप्लोजिव्ह रिएक्शन होते डेंजरस रिएक्शन आहे मग त्या सोडियम फ्यूजन ट्यूबला वॉटरचं कंटेंट नकोय वॉटर पासून आपण दूर ठेवतो जनरली जो काय सोडियम मेटल असेल ना तो केरोसिनच्या बॉटल मध्ये प्लेस केलेला असतो सोडियम मेटल घेतला त्याला फ्लेमवरती काय केलं फ्यूज केलं त्याच्या हीट केलं त्याच्यामध्ये ऑर्गेनिक कंपाऊंड ऍड केला त्याला पण काय केलं आपण फ्लेमवरती हीट केलं त्याच्यानंतर इव्हॅपोरेटिंग डिश घेतली त्याच्यामध्ये डिस्टिल वॉटर घेतलं त्या डिस्टिल वॉटर मध्ये सोडियम फ्यूजन ट्यूब ऍड केली त्यानंतर ब्रेक करून घेतले ब्रेक करून घेतल्याच्या नंतर आपण काय करणार आहे जे काय सोल्युशन असेल हॉट सोल्युशन ते फिल्टर करून घेणार आहे हॉट सोल्युशन फिल्टर केलं जे काय फिल्टरेट भेटेल ना त्याला म्हटलं जातं सोडियम फ्यूजन एक्स्ट्रॅक्ट तो जो सोडियम फ्यूजन एक्स्ट्रॅक्ट आहे तो यूज केला जातो कशासाठी फॉर द डिटेक्शन ऑफ नायट्रोजन सल्फर फॉस्फरस आणि हॅलोजन मग त्याच्या रिएक्शन्स कशा पद्धतीने असतील वन बाय वन बघूया त्या ठिकाणी आता जो काय आपला ऑर्गेनिक कंपाऊंड आहे त्याच्यामध्ये सोडियम मेटल आहे सपोज कार्बन असेल नायट्रोजन असेल तर सोडियम सायनाइड फॉर्म होईल त्याच्यामध्ये जर सल्फर असेल तर सोडियम बरोबर रिएक्ट होईल सोडियम सल्फाइड फॉर्म होईल त्याच्यामध्ये जर हॅलोजन असेल तर सोडियम हॅलाइड फॉर्म होईल हे सर्व कशामध्ये असणार आहे आता सोडियम फ्यूजन एक्स्ट्रॅक्ट मध्ये सोडियम फ्यूजन एक्स्ट्रॅक्ट मध्ये आता बघा टेस्ट कशा पद्धतीने असेल फर्स्ट बघूयात आपण टेस्ट फॉर नायट्रोजन टेस्ट फॉर नायट्रोजन जो काय सोडियम फ्यूजन एक्स्ट्रॅक्ट असेल ना सोडियम फ्यूजन एक्स्ट्रॅक्ट घेणार आपण टेस्ट ट्यूब मध्ये सोडियम फ्यूजन एक्स्ट्रॅक्ट त्याच्यामध्ये आपण फेरस सल्फेट FeSO4 फेरस सल्फेट त्या ठिकाणी ऍड करणार फेरस सल्फेट ऍड केल्याच्या नंतर आपण त्याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 त्या ठिकाणी ऍड करणार ओके कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 ऍड केल्याच्या नंतर जर ब्ल्यू कलरचं सोल्युशन भेटत असेल ब्ल्यू कलर सोल्युशन तर आपण काय म्हणणार नायट्रोजन इज प्रेझेंट सपोज ब्ल्यू कलरचं सोल्युशन भेटत नसेल तर आपण काय म्हणणार नायट्रोजन इज अब्सेंट तो ऑर्गेनिक कंपाऊंड आहे सोडियम फ्यूजन एक्स्ट्रॅक्ट घेतला टेस्ट ट्यूब मध्ये
त्याच्यामध्ये आपण फेरस सल्फेट ऍड केलं, त्याला शेक केलं, थोडस हीट केलं, त्याच्यामध्ये H2SO4 ऍड केलं, ऍसिड ऍड केलं. आपल्याला जर ब्लू कलरचं सोल्युशन भेटलं तर तिथे नायट्रोजन प्रेझेंट आहे, नाही भेटलं तर नायट्रोजन काय ऍब्सेंट आहे. तेच बघा कशा पद्धतीने असणार आहे. आता बघा, सोडियम असेल, नायट्रोजन असेल तर सोडियम सायनाइड त्या ठिकाणी फॉर्म होतो, म्हणजे 6Cn- त्या ठिकाणी FeSO4 ऍड करतो, म्हणजे Fe2+ असेल. याच्यापासून काय फॉर्म होणार आहे, FeCl6 4-. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही सोडियम फ्युजन एक्स्ट्रॅक्ट मध्ये फेरस सल्फेट ऍड कराल ना, त्यावेळेस हा कंपाऊंड त्या ठिकाणी फॉर्म होणार आहे. आता याचे सपोज थ्राइस मोल FeCl6 4-, त्यानंतर आपण काय केलं, त्याच्यामध्ये H2SO4 ऍड केलं. H2SO4 ऍड केल्याच्या नंतर जो काही Fe2+ असेल, Fe2+ त्याचं कन्वर्जन Fe3+ मध्ये होईल. 4 Fe3+ इट फॉर्म्स Fe4 FeCl6 थ्राइस एक्स ऑफ वॉटर मॉलिक्यूल. त्याच्यामध्ये आपण वॉटर मॉलिक्यूल पण त्या ठिकाणी ऍड करणार, अँड इट इज ब्लू कलर. स्क्रीनशॉट काढून घ्या, पुन्हा एकदा एक्सप्लेन करतो. आपल्याला एलिमेंट्स नायट्रोजन सल्फर फॉस्फरस हॅलोजन त्या ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये प्रेझेंट आहेत किंवा नाही ते आयडेंटिफाय करायचं आहे. त्याच्यासाठी आपण लॅसेजन्स टेस्ट युज करतो. लॅसेजन्स टेस्ट मध्ये काय करतो आपण, का सोडियम मेटल घेणारे फ्यूज करणारे ऑर्गॅनिकचा कंपाऊंड घेणारे फ्यूज करणारे इव्हॅपोरेटिंग डिश मध्ये डिस्टिल्ड वॉटर त्याच्यामध्ये ब्रेक करून घेणारे आपण, आणि त्याला हीट करून बॉईल केलेलं सोल्युशन आपण फिल्टर करून घेणारे, म्हणजे सोडियम फ्युजन एक्स्ट्रॅक्ट तयार करणार. तो जो सोडियम फ्युजन एक्स्ट्रॅक्ट आहे तो या एलिमेंटच्या डिटेक्शन साठी युज केला जातो. आता बघा, जर ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये नायट्रोजन असेल आणि आपण सोडियम बरोबर त्याला हीट केलं, म्हणजे तिथे सोडियम सायनाइड फॉर्म होईल. समजा त्या ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये सल्फर असेल तर सोडियम सल्फाइड फॉर्म होईल, त्या ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये हॅलोजन असेल तर सोडियम हॅलाइड त्या ठिकाणी फॉर्म होईल. म्हणजे एवढे सर्व कंपाऊंड कुठे प्रेझेंट असणार आहे, या सोडियम फ्युजन एक्स्ट्रॅक्ट मध्ये. मग आता बघा, 1 by 1 टेस्ट घेणार आहे. टेस्ट फॉर नायट्रोजन आहे. सोडियम फ्युजन एक्स्ट्रॅक्ट घेतला, त्याच्यामध्ये फेरस सल्फेट ऍड केला, H2SO4 ऍड केला. जर ब्लू कलरचं सोल्युशन भेटलं तर आपण म्हणतो नायट्रोजन प्रेझेंट आहे, नाही भेटलं तर नायट्रोजन ऍब्सेंट आहे. मग ब्लू कलरचं सोल्युशन का भेटत, कारण जर समजा इथे नायट्रोजन जर प्रेझेंट असेल, सोडियम सायनाइड फॉर्म होईल, म्हणजे Cn- त्या ठिकाणी फॉर्म होईल. Cn-, त्याच्यामध्ये आपण काय केलं, फेरस सल्फेट ऍड केला, म्हणजे इथे काय Fe2+ आहे, SO4 2- आहे. मग Fe2+ ची याच्या बरोबर रिएक्शन होईल, ओके, आणि त्याच्यानंतर हा कंपाऊंड त्या ठिकाणी फॉर्म होईल. कधी, फेरस सल्फेट ऍड केल्याच्या नंतर. त्याच्यानंतर फेरस सल्फेट ऍड केल्याच्या नंतर आपण H2SO4 ऍड करतो. H2SO4 मध्ये Fe2+ चं कन्वर्जन Fe3+ मध्ये होतं, त्याची रिएक्शन Fe3+ बरोबर होईल आणि हा प्रॉडक्ट त्या ठिकाणी फॉर्म होईल. याचा नेम असेल आयर हेक्झासायनोफेरिक. आणि हा जो कंपाऊंड असेल ना, हा ब्लू कलरचा असेल. इट इज कॉल्ड एज प्रुसियन ब्लू कलर. ब्लू कलरचं सोल्युशन कशामुळे मिळतं, कारण हा कंपाऊंड तिथे फॉर्म होतो म्हणून ब्लू कलरचं सोल्युशन भेटतं. म्हणून आपण म्हणू शकतो की तिथे काय आहे, नायट्रोजन प्रेझेंट आहे. ओके,
आता बघा सल्फर साठी टेस्ट असेल, नेक्स्ट वन इज टेस्ट फॉर सल्फर, त्या कंपाउंड मध्ये सल्फर प्रेझेंट आहे किंवा नाही ते आपल्याला आयडेंटिफाय करायचं. आता बघा सल्फर जर प्रेझेंट असेल तर सोडियम फ्युजन एक्स्ट्रॅक्ट मध्ये सोडियम सल्फाइड फॉर्म झालेला असेल, म्हणजे काय फॉर्मुला, चॉईस ऑफ एन ए प्लस प्लस एस टू मायनस, एस टू मायनस त्याच्यामध्ये फॉर्म झालेला असेल. मग बघा टेस्ट फॉर सल्फर, टेस्ट फॉर सल्फर काय करतो, त्याच्यामध्ये लीड ऍसिटेट ऍड करतो, लीड ऍसिटेट टेस्ट त्याला म्हटलं जातं, लीड ऍसिटेट टेस्ट. S2 minus plus Pb2 plus it forms lead sulfide. It gives black color. Black colors are precipitate. आता बघा सपोज आपण सोडियम फ्युजन एक्स्ट्रॅक्ट घेतला, सोडियम फ्युजन एक्स्ट्रॅक्ट त्याच्यामध्ये आपण ऍड केलं लीड ऍसिटेटचं सोल्युशन, लीड ऍसिटेट सोल्युशन. If you will get black color, you get black color, it indicates that sulfur is present. Sulfur is present. Black color जर नाही भेटला तर सल्फर अब्सेंट असेल, तर सल्फर अब्सेंट असेल. ओके, स्क्रीनशॉट काढून घ्या. सिंपल लॅब मध्ये तुम्हाला असं सांगितलं जातं सोडियम फ्युजन एक्स्ट्रॅक्ट घ्या, त्याच्यामध्ये लीड ऍसिटेट ऍड करा, तुम्हाला जर ब्लॅक कलर भेटला तर तुम्ही म्हणाल सल्फर प्रेझेंट आहे, नाही भेटला ब्लॅक कलर तर सल्फर अब्सेंट आहे. पण आपण इथे काय स्टडी करतो, तो जो ब्लॅक कलर भेटतो तो कशामुळे भेटतो, कारण याच्यामध्ये काय आहे Na2S सोडियम फ्युजन एक्स्ट्रॅक्ट मध्ये, म्हणजे एस टू मायनस लीड ऍसिटेट, लीड ऍसिटेट म्हणजे CS3 COO PB lead acetate, म्हणजे याच्यामध्ये PB2+ असेल ना त्याची रिएक्शन होईल S2- बरोबर, आणि काय फॉर्म होईल लीड सल्फाइड. लीड सल्फाइडचा कलर असतो ब्लॅक कलर, म्हणून आपल्याला त्या ठिकाणी काय भेटतो ब्लॅक कलर, म्हणून आपल्याला त्या ठिकाणी ब्लॅक कलर भेटतो. ब्लॅक कलर जर भेटला तर आपण म्हणणार सल्फर प्रेझेंट आहे, नाही भेटला तर सल्फर अब्सेंट आहे. दुसरा कोणता कलर भेटला तर सल्फर अब्सेंट आहे. ओके, जे काय सल्फर आहे ना, सल्फर साठी सल्फरच्या डिटेक्शन साठी आणखी एक टेस्ट आहे. बघा इथे एक टेस्ट लिहिली विथ लीड ऍसिडेट, सेकंड टेस्ट आहे सोडियम नायट्रो क्रुसाइड, सोडियम नायट्रो क्रुसाइड टेस्ट, सोडियम नायट्रो क्रुसाइड टेस्ट. याच्यामध्ये काय करतो आपण, सोडियम नायट्रो क्रुसाइड मध्ये अगोदर सोडियम फ्युजन एक्स्ट्रॅक्ट घेणार, सोडियम फ्युजन एक्स्ट्रॅक्ट त्याच्यामध्ये आपण सोडियम नायट्रो क्रुसाइड ऍड करणार, सोडियम नायट्रो क्रुसाइड, सोडियम नायट्रो क्रुसाइड चं सोल्युशन इट गिव्ह व्हायोलेट कलर, व्हायोलेट कलर, व्हायोलेट कलर इंडिकेट्स दॅट प्रेझेन्स ऑफ सल्फर, प्रेझेन्स ऑफ सल्फर. सोडियम फ्युजन एक्स्ट्रॅक्ट घेतला टेस्ट ट्यूब मध्ये, त्याच्यामध्ये सोडियम नायट्रो क्रुसाइडचं सोल्युशन ऍड केलं, जर व्हायलेट कलर भेटत असेल तर आपण म्हणणार सल्फर काय त्या ठिकाणी प्रेझेंट आहे. व्हायलेट कलर नाही भेटला, दुसरा कलर असेल, व्हाईट असेल ग्रीन असेल, आपण काय म्हणणार नो व्हायलेट कलर, सल्फर इज अब्सेंट, या पद्धतीने टेस्ट असेल. आता बघा व्हायलेट कलर का भेटतो, कशा पद्धतीने टेस्ट असेल, S2 minus on treatment with FeCN5NO2 minus. It is on a treatment with nitroprusside. It gives
FeCl5 NOS 4 minus and this compound is in violet color. जो काय सल्फर आहे सोडियम फ्यूजन एक्सट्रॅक्ट मध्ये S2 मायनस असणार आहे आणि आपण नायट्रोक्रुसाइड बरोबर त्याची रिएक्शन करतो. नायट्रोक्रुसाइड बरोबर जर रिएक्शन केली तर हा प्रॉडक्ट भेटतो, त्या प्रॉडक्टचा कलर व्हायलेट आहे म्हणून आपल्याला तिथे व्हायलेट कलर भेटतो, म्हणून आपण काय म्हणतो सल्फर प्रेझेंट आहे. आता बघा नेक्स्ट टेस्ट आहे. सपोज तिथे नायट्रोजन आणि सल्फर दोन्ही जर प्रेझेंट असेल त्यावेळेस काय होणार आहे, सोडियम प्लस कार्बन प्लस नायट्रोजन प्लस सल्फर इट फॉर्म्स NaSCN सोडियम आयसोसायनेट, सोडियम आयसोसायनेट त्या ठिकाणी फॉर्म होईल. Fe3 प्लस प्लस SCN मायनस इट गिव्स Fe3 प्लस SCN मायनस इट गिव्स FeSCN मायनस and which has red blood color, red blood color. Okay, ही एक टेस्ट असणार आहे. आपल्याला नायट्रोजन आणि सल्फर दोन्ही पण सायमल्टेनियसली प्रेझेंट आहे की नाही ते पण आपण या ठिकाणी फाइंड आउट करू शकतो. रेड ब्लड कलरचं जर सोल्युशन भेटलं तर आपण सांगू शकतो दोन्ही पण त्या ठिकाणी प्रेझेंट. इंडिव्हिज्युअल टेस्ट तर माहितच आहे आपल्याला नायट्रोजन साठी कोणते आहे आणि सल्फर साठी कोणते आहे. ओके या पद्धतीने आता नेक्स्ट पॉइंट बघायचा आपल्याला, टेस्ट फॉर हॅलोजन. टेस्ट फॉर हॅलोजन जो काय अननोन ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे त्याच्यामध्ये हॅलोजन प्रेझेंट आहे किंवा नाही ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. पुन्हा एकदा प्रेझेंट दिल्या सर्वांनी आणि सर स्क्रीनशॉट घेऊन. टेस्ट फॉर हॅलोजन तो जो अननोन कंपाऊंड आहे ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे त्याच्यामध्ये हॅलोजन प्रेझेंट आहे किंवा नाही. ओके त्याला म्हटलं जातं सिल्वर नायट्रेट पेस्ट, सिल्वर नायट्रेट पेस्ट. आता बघा सपोज अननोन कंपाऊंड आहे, सपोज सोडियम फ्युजन एक्सट्रॅक्ट कन्सिडर केला आपण. सोडियम फ्युजन एक्सट्रॅक्ट, सोडियम फ्युजन एक्सट्रॅक्ट मध्ये आपण सिल्वर नायट्रेटचं सोल्युशन ऍड केलं, सिल्वर नायट्रेट सोल्युशन AgNO3 सोल्युशन ऍड केलं आणि मग तिथे हॅलोजन साठी डिफरंट टेस्ट असणार आहे त्या बघूया. दादा बघा जर तिथे हॅलोजन प्रेझेंट असेल सिल्वर नायट्रेट मध्ये आणि सपोज सोडियम फ्युजन एक्सट्रॅक्ट मध्ये एक्स मायनस प्लस एजी इट गिव्स AgX म्हणजे सिल्वर हॅलाइड त्या ठिकाणी फॉर्म होईल. ओके आता बघा जो काय सिल्वर हॅलाइड आहे त्याच्यामध्ये हॅलोजन कोणता असणार आहे, एकतर क्लोरीन असेल, एकतर ब्रोमीन असेल किंवा आयोडीन असेल. क्लोरीन ब्रोमीन आयोडीन मग आपण कसं आयडेंटिफाय करणार त्या ठिकाणी, क्लोरीन ब्रोमीन किंवा आयोडीन. आता बघा जर तिथे क्लोरीन असेल तर AgCl फॉर्म होईल. AgCl म्हणजे व्हाईट कलरचा प्रेसिपिटेट असेल, व्हाईट कलरचा प्रेसिपिटेट असेल विच इज सोल्युबल इन अमोनियम हायड्रॉक्साईड. सपोज तिथे AgBr जर फॉर्म झाला, AgBr इट फॉर्म्स पेल येलो प्रेसिपिटेट. पेल येलो कलरचा प्रेसिपिटेट असणार ना तर तुम्ही म्हणणार तिथे काय ब्रोमिन प्रेझेंट आहे. आणि सिल्वर आयोडाईड AgI डार्क येलो प्रेसिपिटेट असेल, डार्क येलो प्रेसिपिटेट. स्क्रीनशॉट काढून ठेवा, पुन्हा एकदा एक्सप्लेन करतो, सिंपल आहे. ओके डन.
ओके आता बघा जो काय अननोन ऑर्गेनिक कंपाउंड आहे ना त्याच्यामध्ये हॅलोजन प्रेझेंट आहे किंवा नाही हे आपल्याला आयडेंटिफाय करायचे लॅब मध्ये. आता बघा आपण काय करणार सोडियम फ्युजन एक्सट्रॅक्ट घेणार. सोडियम फ्युजन एक्सट्रॅक्ट मध्ये आपण सिल्वर नायट्रेटचं सोल्युशन ऍड करणार. त्या ठिकाणी सिल्वर नायट्रेटचं सोल्युशन ऍड केल्याच्या नंतर एकतर तुम्हाला व्हाईट कलरचा प्रेसिपिटेट मिळेल किंवा पेन येलो प्रेसिपिटेट म्हणजे फेंट येलो कलरचा प्रेसिपिटेट मिळेल किंवा डार्क येलो कलरचा प्रेसिपिटेट मिळेल. व्हाईट कलरचा प्रेसिपिटेट भेटला तर तुम्ही म्हणाल क्लोरीन प्रेझेंट. तो हॅलोजन कोणता असणार आहे क्लोरीन. फेंट येलो कलरचा प्रेसिपिटेट जर भेटला तुम्ही म्हणाल तिथे ब्रोमिन प्रेझेंट आहे आणि डार्क येलो कलरचा जर प्रेसिपिटेट भेटला तुम्ही म्हणाल आयोडीन प्रेझेंट आहे. मग हे प्रेसिपिटेट का भेटतात कारण आपला जो काही सोडियम फ्युजन एक्सट्रॅक्ट आहे त्याच्यामध्ये हॅलोजन प्रेझेंट असणार आहे कोणता तरी एक्स मायनस आणि आपण काय ऍड केलं सिल्वर नायट्रेट म्हणजे AgNO3. मग याच्यामधला जो काय Ag प्लस आहे त्याची एक्स मायनस बरोबर रिएक्शन होणार आहे आणि काय फॉर्म होणार आहे सिल्वर हलाईड. सिल्वर हलाईड AgX. मग एक्स जर क्लोरीन असेल तर सिल्वर क्लोराईड. Br असेल तर सिल्वर ब्रोमाइड. आय असेल तर सिल्वर आयोडाईड. सिल्वर क्लोराईड असेल तर व्हाईट कलर. सिल्वर ब्रोमाइड असेल तर पेन येलो कलर. सिल्वर आयोडाईड असेल तर डार्क येलो कलर. या पद्धतीने आपण आयडेंटिफाय करतो. आता बघा लेटेस्ट मध्ये आता तरी कोणताही कंपाऊंड जरी आपण सिंथेसाइज केला तर तो डिटेक्ट करण्यासाठी आयडेंटिफाय करण्यासाठी त्याचं कॅरेक्टरायझेशन करण्यासाठी डिफरंट टेक्निक्स अवेलेबल आहे. NMR असेल त्याच्यानंतर CMR असेल मास स्पेक्ट्रोस्कोपी असेल ह्या ज्या काही स्पेक्ट्रोस्कोपिक टेक्निक्स आहेत याच्यामध्ये आपण अतिशय कमी वेळामध्ये कोणताही कंपाऊंड डिटेक्ट करू शकतो. पण ज्या वेळेस ह्या टेक्निक डेव्हलप केलेल्या नव्हत्या त्याच्या बिफोर एखाद्या कंपाऊंडचं डिटेक्शन कशा पद्धतीने व्हायचं या पद्धतीने लॅबमध्ये डिटेक्ट केले जायचे. कंपाऊंड कोणत्या रिॲक्शन देतोय त्याच्यावरून आयडेंटिफाय केलं जायचं का तो कोणता कंपाऊंड असेल. आता आपण एखाद्या कंपाऊंड साठी फॉर्म्युला लिहितो ना समजा मिथिल अमाइन असेल CH3NH2 हा अननोन कंपाऊंड असेल एखादा आणि अननोन कंपाऊंड आपण डिटेक्शन करणार आणि मग त्याच्यामध्ये आपण फाइंड आउट करणार त्याच्यामध्ये कार्बन प्रेझेंट आहे का हायड्रोजन प्रेझेंट आहे का नायट्रोजन आहे किंवा नाही. म्हणजे या पद्धतीने सर्वात बिफोर या पद्धतीने अनालिसिस व्हायचं. ओके या पद्धतीने टेस्ट करून आयडेंटिफाय व्हायचं तिथे नायट्रोजन आहे सल्फर आहे हॅलोजन आहे किंवा फॉस्फरस आहे. ओके आता बघा तिथे लास्ट टेस्ट बाकी आहे फॉस्फरस आहे मग त्या ठिकाणी क्वालिटेटिव्ह अनालिसिस कम्प्लीट होईल. फॉस्फरस आहे टेस्ट फॉर फॉस्फरस. बघा थोडासा रिॲक्शनचा पार्ट आहे बुक मध्ये पण दिलेले व्यवस्थित स्टडी करा एजीबी तुमच्या लक्षात येईल. हे काय शिकतोय आपण जे तुम्ही प्रॅक्टिकल मध्ये केलेलं असेल क्वालिटेटिव्ह अनालिसिस आणि क्वांटिटेटिव्ह अनालिसिस ते बघतोय तुमच्या लक्षात येत असेल. आता बघा टेस्ट फॉर फॉस्फरस टेस्ट फॉर फॉस्फरस म्हणजे अननोन कंपाऊंड मध्ये फॉस्फरस प्रेझेंट आहे किंवा नाही. तर त्याच्यामध्ये आपण सोडियम फ्युजन एक्सट्रॅक्ट घेतो. सोडियम फ्युजन एक्सट्रॅक्ट असेल त्याच्यामध्ये आपण पेरॉक्साईड ऍड करतो. त्याच्यामध्ये काय ऍड करतो पेरॉक्साईड. तर बघा फॉस्फरस प्लस 5NA2O2 सोडियम पेरॉक्साईड इंड्यूस ट्वाइस Na3PO4 फॉस्फेट सोडियम फॉस्फेट प्लस Na2O सोडियम ऑक्साईड. This phosphate on treatment with nitric acid HNO3 induces H3PO4 plus thrice of NaNO3. Okay? इथे जो काय phosphate तयार होणार आहे H3PO4 which on treatment with ammonium molybdate NH4 twice MOO4 ammonium molybdate plus HNO3 it gives NH4 thrice
PO4 12 MnO3 plus 21 NH4 NO3 plus 12 H2. अमोनियम फॉस्फो मॉलिब्डेन बघा आता याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं कॅनरी येलो प्रेसिपिटेट आता बघा टेस्ट फॉर फॉस्फरस आपण कोणती टेस्ट घेतो याच्यामध्ये सपोज सोडियम फ्युजन एक्सट्रॅक्ट घेतला सोडियम फ्युजन एक्सट्रॅक्ट सोडियम फ्युजन एक्सट्रॅक्ट मध्ये आपण पेरॉक्साईडचं सोल्युशन ऍड करणार आहे पेरॉक्साईडचं सोल्युशन ऍड केल्याच्या नंतर तिथे काय होईल फॉस्फेट फॉर्म होईल तो जो फॉस्फेट असेल त्याची रिएक्शन आपण अमोनियम मॉलिब्डेट बरोबर करणार अमोनियम मॉलिब्डेट अमोनियम मॉलिब्डेट ऍड केल्याच्या नंतर जर कॅनरी येलो प्रेसिपिटेट मिळत असेल कॅनरी येलो प्रेसिपिटेट it indicates that phosphorus is present phosphorus is present screenshot काढून ठेवा पुन्हा एकदा एक्सप्लेन करतो स्क्रीनशॉट काढून ठेवा ओके डन आता बघा तुम्ही फक्त एवढं एकच लक्षात ठेवा का जो काही ऑर्गॅनिक कंपाऊंड घेतला आपण ऑर्गॅनिक कंपाऊंड जो काही ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे त्याची रिएक्शन केली आपण पेरॉक्साईड बरोबर सोडियम पेरॉक्साईड सोडियम पेरॉक्साईड ओके सोडियम पेरॉक्साईड बरोबर रिएक्शन केल्याच्या नंतर ऑन ट्रीटमेंट विथ प्लस HNO3 नायट्रिक ऍसिड ऍड केला तेल आपल्याला त्या ठिकाणी काय फॉर्म होणार येतपर्यंत फॉस्फेट फॉर्म होईल तो जो फॉस्फेट असेल ना त्याची अमोनियम मॉलिब्डेट बरोबर रिएक्शन करणार कॅनरी येलो प्रेसिपिटेट फॉर्म होईल आता बघा ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे त्या ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये समजा टेस्ट ट्यूब मध्ये आपण ऑर्गॅनिक कंपाऊंड घेतला त्या ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये आपण सोडियम पेरॉक्साईड घेतलं आणि त्याला काय केलं आपण फ्लेम वरती थोडस हीट केलं त्याच्यामध्ये HNO3 नायट्रिक ऍसिड ऍड केलं नायट्रिक ऍसिड ऍड केल्याच्या नंतर त्या ठिकाणी फॉस्फेट फॉर्म होईल फॉस्फेट फॉस्फेट फॉर्म झाल्याच्या नंतर त्याच सोल्युशन मध्ये आपण अमोनियम मॉलिब्डेटचं सोल्युशन ऍड केलं अमोनियम मॉलिब्डेटचं सोल्युशन ऍड केल्याच्या नंतर जर आपल्याला कॅनरी येलो कलरचा प्रेसिपिटेट मिळत असेल कॅनरी येलो कलर म्हणजे काय येलो कलर असेल आणि त्याच्यामध्ये येलो कलरचं सोल्युशन आहे त्याच्यामध्ये पार्टिकल्स पण असतील प्रेसिपिटेट असेल त्याला म्हटलं जातं कॅनरी येलो कलर तो जर फॉर्म झाला ना तर आपण म्हणणार फॉस्फरस प्रेझेंट कॅनरी येलो कलरचा प्रेसिपिटेट जर फॉर्म नाही झाला तर आपण काय म्हणणार आहे त्या ठिकाणी फॉस्फरस काय अपसेंट आहे फॉस्फरस काय अपसेंट आहे ओके या पद्धतीने दिस इज ऑल अबाउट qualitative analysis this is all about qualitative analysis okay अशा पद्धतीने कोणताही ऑर्गॅनिक कंपाऊंड असेल त्याच्यामध्ये कोणते एलिमेंट्स प्रेझेंट आहे कार्बन हायड्रोजन ऑक्सिजन नायट्रोजन सल्फर फॉस्फरस हॅलोजन हे आपण या पद्धतीने डिटेक्ट करू शकतो ओके हे झालं सर्व qualitative analysis आता याच्यानंतर असणार आहे क्वांटिटेटिव्ह अनालिसिस त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट असणार आहे क्वांटिटेटिव्ह अनालिसिस जे क्वालिटेटिव्ह अनालिसिस आहे हे तुम्ही लॅबमध्ये ऑलरेडी परफॉर्म केलेलं आहे
कोणते एलिमेंट्स प्रेझेंट आहेत ते तुम्ही त्या ठिकाणी फाइंड केलेले. आता त्याच्यानंतर आहे क्वांटिटेटिव्ह अनालिसिस ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंडचं क्वांटिटेटिव्ह अनालिसिस. आता बघा जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्री मधला लास्ट पॉइंट आहे, जीओसी मधला लास्ट पॉइंट असेल क्वांटिटेटिव्ह अनालिसिस ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड. क्वांटिटेटिव्ह अनालिसिस म्हणजे काय, आपण परसेंटेज फाइंड आउट करतो. परसेंटेज मग एखाद्या कंपाऊंड मध्ये कार्बन असेल ना, तर त्या कंपाऊंड मध्ये कार्बनचं परसेंटेज किती आहे, हायड्रोजनचं परसेंटेज किती आहे, नायट्रोजनचं परसेंटेज किती आहे, ते आपण त्या ठिकाणी फाइंड आउट करतो. मग परसेंटेज आपण कशा पद्धतीने फाइंड आउट करतात, ओके. फर्स्ट वन आहे लेबिग्स मेथड फॉर कार्बन अँड हायड्रोजन. एखाद्या ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये कार्बनचं परसेंटेज किती आहे, हायड्रोजनचं परसेंटेज किती आहे, हे आपण लेबिग्स मेथडने आयडेंटिफाय करतो. आता बघा लेबिग्स मेथडचा मीनिंग काय त्या ठिकाणी, सपोज कार्बन जर असेल तर आपण क्युप्रिक ऑक्साईड बरोबर रिएक्ट करतो, सीओ टू फॉर्म होतो त्या ठिकाणी, सीओ टू हे आपण ऑलरेडी बघितले. त्याच्यानंतर हायड्रोजन जर असेल तर आपण काय करतो, क्युप्रिक ऑक्साईड बरोबर रिएक्ट करतो, त्याच्यामध्ये वॉटर फॉर्म होतो, एस टू ओ हे काय होतं त्या ठिकाणी फॉर्म होतो. आता बघा जे काय ऑर्गॅनिक कंपाऊंड असेल, मास ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड इट इज टेकन ऍज डब्ल्यू ग्रॅम असं कन्सिडर केलं, एखादा आपल्याला ऑर्गॅनिक कंपाऊंडचं मास दिलेलं असेल असं कन्सिडर करू का ते किती डब्ल्यू ग्रॅम आहे. डब्ल्यू वन असेल ना, किंवा सपोज मास ऑफ सीओ टू किंवा वेट ऑफ सीओ टू which is equals to W1 gram, weight of water it is W2 gram, okay. Ata baga for estimation of carbon carbon jar find out karaycha asel, ata baga 44 ग्रॅम ऑफ सीओ टू इट गिव्ह 12 ग्रॅम ऑफ कार्बन. या ठिकाणी एक सीओ टू फॉर्म होतो, सीओ टू चा मास किती आहे, कार्बन चा 12 आणि ह्या ओ टू चा किती 32 म्हणजे 44. याच्यामध्ये एक कार्बन आहे म्हणजे त्याचं झालं 12 ग्रॅम. म्हणजे जर आपण 44 ग्रॅम जर सीओ टू घेतला तर त्याच्यामध्ये 12 ग्रॅम कार्बन असेल. मग जर सपोज आपण सीओ टू चा वेट किती आहे, डब्ल्यू वन ग्रॅम जर सीओ टू घेतला तर त्याच्यामध्ये कार्बनचं वेट किती असेल, एक्स किती असेल त्या ठिकाणी. मग त्याच्यासाठी एक्स साठी फॉर्म्युला आहे W1 × 12/44 and percent of carbon which is equals to 12/44 × W1/W × 100. तुम्हाला फक्त आणि फक्त एवढा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. एखादा ऑर्गॅनिक कंपाऊंड दिला आणि तुम्हाला सांगितलं त्याच्यामध्ये कार्बनचं परसेंटेज किती, तुम्हाला काय करायचं हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. परसेंट ऑफ कार्बन इज इक्वल्स टू 12/44 × W1/W × 100. W1 काय आहे या ठिकाणी, वेट ऑफ सीओ टू, सीओ टू चं वेट दिलेलं असेल ते इथे प्लेस करा, आणि डब्ल्यू काय आहे, वेट ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड ते प्लेस करा. या फॉर्म्युलाने तुम्ही कोणत्याही कंपाऊंड मधलं कार्बनचं परसेंटेज फाइंड आउट करू शकता.
फक्त आणि फक्त एवढा फॉर्म्युला लक्षात ठेवा. त्याच्यानंतर हायड्रोजनचं परसेंटेज साठी फॉर्म्युला बघू आणि मग स्टॉप करूया. सपोज फॉर एस्टिमेशन ऑफ हायड्रोजन, फॉर एस्टिमेशन ऑफ हायड्रोजन, हायड्रोजनचं एस्टिमेशन. ओके, आता बघा इथे एक वॉटर मॉलिक्युल फॉर्म होतोय या रिएक्शन मध्ये. ओके, वॉटर मॉलिक्युलचं मास किती आहे? सपोज 18 ग्रॅम ऑफ वॉटर इट फॉर्म्स. समजा वॉटरचं मास किती आहे? 18 ग्रॅम जर वॉटर घेतला तर किती हायड्रोजन फॉर्म होणार त्याच्यामध्ये? 2 ग्रॅम ऑफ हायड्रोजन. मग सपोज W2 ग्रॅम जर वॉटर कन्सिडर केला आपण, W2 ग्रॅम वॉटर, तर त्याच्यामध्ये किती असणार आहे X, त्याचं वेट किती असणार आहे X. मग X ची व्हॅल्यू जर फाइंड आउट करायची असेल तर X इज इक्वल्स टू W2 × 2 / 18. याच्यावरून व्हॅल्यू फाइंड आउट होईल आणि परसेंटेज ऑफ हायड्रोजन विच इज इक्वल्स टू 2 / 18 × W2 / W × 100. स्क्रीनशॉट काढून ठेवा, 2 मिनिटात एक्सप्लेन होतो आणि मग स्टॉप करूया. स्क्रीनशॉट काढून ठेवा. आता बघा क्वांटिटेटिव्ह अनालिसिस बघतोय आपण. म्हणजे क्वांटिटेटिव्ह म्हणजे काय? क्वांटिटी फाइंड आउट करायची, किती परसेंटेज आहे एखाद्या एलिमेंटचं, परसेंटेज किती आहे. एखादा ऑर्गॅनिकचा कंपाऊंड आहे, त्याच्यामध्ये कार्बन प्रेझेंट आहे, ठीक आहे कार्बन प्रेझेंट आहे, पण त्या कार्बनचं परसेंटेज किती आहे ते फाइंड आउट करायचं. मग त्याच्यासाठी लेविट्स मेथड यूज करतो आपण कार्बन आणि हायड्रोजनसाठी. मग कार्बन असेल क्युप्रिक ऑक्साईड बरोबर रिएक्शन केली तर CO2 फॉर्म होतो, वॉटर. त्याच्यानंतर क्युप्रिक ऑक्साईड बरोबर रिएक्शन केली तर वॉटर फॉर्म होतो. मग याच्यावरूनच आपण ते फॉर्म्युले तयार केले. ऑर्गॅनिक कंपाऊंडचं मास आपण असं कन्सिडर केलं W ग्रॅम आहे, CO2चं वेट W1 ग्रॅम, वॉटरचं वेट W2 ग्रॅम असं कन्सिडर केलं. मग बघा एक CO2 जर असेल ना, एक CO2 त्याचं मास किती झालं? 44 ग्रॅम. त्याच्यामध्ये किती कार्बन आहे? एकच कार्बन आहे CO2 मध्ये. मग एका कार्बनचं मास किती झालं? 12 ग्रॅम. जर 44 ग्रॅम CO2 घेतला तर 12 ग्रॅम कार्बन तयार होईल. मग सपोज W1 ग्रॅम जर CO2 घेतला तर किती ग्रॅम कार्बन असेल? X कन्सिडर केलं आणि मग X साठी फॉर्म्युला दिला, क्रॉस मल्टिप्लाय केला आपण. ओके, W1 × 12 / 44. आता इथे काय भेटणार आहे आपल्याला? वेट भेटणार आहे. आपल्याला काय रिक्वायर्ड आहे? परसेंटेज. काय रिक्वायर्ड आहे? परसेंटेज. याच्यामध्ये आपल्याला कार्बनचं वेट मिळणार आहे, पण आपल्याला काय पाहिजे? परसेंटेज ऑफ कार्बन. मग परसेंटेज साठी हा फॉर्म्युला आहे. ओके, 12 / 44 × W1 / W × 100. या फॉर्म्युल्याने तुम्ही कार्बनचं परसेंटेज फाइंड आउट करू शकता. त्याच्यानंतर फॉर एस्टिमेशन ऑफ हायड्रोजन, म्हणजे एखादा ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे तिथे हायड्रोजन प्रेझेंट आहे की नाही असेल तर त्याचं परसेंटेज किती आहे. एक वॉटर मॉलिक्युल असेल त्याचं मास असतं 18 ग्रॅम. सपोज मग 18 ग्रॅम जर वॉटर कन्सिडर केला त्याच्यामध्ये H2 किती असणार आहे? 2 ग्रॅम. मग W2 ग्रॅम जर वॉटर घेतला तर X किती असेल? क्रॉस मल्टिप्लाय केलं हा फॉर्म्युला घेतला. याच्यामध्ये वॉटरचं आपण काय फाइंड आउट केलं? वेट. पण आपल्याला काय रिक्वायर्ड आहे? परसेंटेज. म्हणून परसेंटेज साठी आपण हा फॉर्म्युला यूज केला, 2 / 18 × W2 / W × 1000. ओके, या पद्धतीने W1 काय, W2 काय आणि W काय हे तुम्हाला नोन आहे. ओके, मग याच्यावरून कसं परसेंटेज फाइंड आउट केलं जातं ते पण आपण एक्झाम्पल्स त्या ठिकाणी सॉल्व करणार आहे. राहिलेला जो काय पार्ट असेल क्वांटिटेटिव्ह अनालिसिसचा, एक गोष्ट व्यवस्थित लक्षात ठेवा. आता तुम्ही 12th आलेत. ओके, सर्व इम्पॉर्टंट पॉईंट चालू आहे, याच्यानंतर पुन्हा हा सिलेबस शिकवला जाणार नाही आहे. त्याच्यासाठी सर्वांची प्रेझेंटी इम्पॉर्टंट आहे. त्याचबरोबर जे काही शिकवलं जात आहे ना
त्याच्यावरती तुम्हाला पीडीएफ सेंड केलेली आहे ऑलरेडी, त्याच्यावरती कोणते क्वेश्चन्स विचारलेले ते काय दिलेले ते थेअरी कशा पद्धतीने, एनसीईआरटीचं बुक बघा, बोर्डचं बुक बघा, सर्व पॉईंट्स त्या ठिकाणी व्यवस्थित स्टडी करा. काही डाऊट असेल ना तर तुम्ही विचारू शकता, डाऊट असेल तर त्या पद्धतीने आपण सॉल्व्ह करूया. ओके, एवढं सर्व बघितलं पण तुम्हाला लास्टली सांगितलं जातं काय इम्पॉर्टंट काय आहे त्याच्यावरती फोकस करत चला, त्याच्यावरती फोकस करत चला. ओके, म्हणजे हे फॉर्म्युले यूज करून कशा पद्धतीने एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे ते पण आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार. ठीक आहे, थांबूया त्या ठिकाणी. थँक्यू, टेक केअर.